डॉक्टर किशोर कदम यांची 5 वर्षापूर्वी बदली झाली, तेव्हापासून वैद्यकीय अधीक्षक हे पद रिक्त होते. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याची बाब हेरून आमदार भीमराव केराम यांनी सारखा पाठपुरावा केला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारने विरोधी आमदार म्हणून त्यांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले होते. परंतु शिंदे सरकार सत्तेत येताच त्यांच्या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. परिणामी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 1 ऑगस्ट रोजी आदेश काढून माहूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉक्टर विद्या झिने यांची नियुक्ती केली. माहूर ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ हे पद रिक्त असल्याने महिला रुग्ण आणि गरोदर महिलांची मोठी कुचंबना होत आहे. युनानी आणि डोळ्याच्या डॉक्टरांची जागा रिक्त असल्याने आणि सोनोग्राफी मशीन उपलब्ध असूनही तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावी सोनोग्राफी होत नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रिक्त जागा भरणे अगत्याचे झाले आहे. याशिवाय नियमित वैद्यकीय अधिकारी आणि आयुष विभागातील पुरुष डॉक्टर्स नियमित सेवा देत नाही अशी रुग्णांची सारखी ओरड सुरू असते. त्याबाबत रुग्ण कल्याण समितीचे शासकीय सदस्य शब्द का काढत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांचे रिक्त पद भरल्याने तालुका कृषी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, नगरपंचायतचे मुख्याधिकारी आदी रिक्त पदे लवकरच भरल्या जातील अशी आशा निर्माण झाली आहे. संजय घोगरेसह अन्वर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.